नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपला विषय अपचन. अपचन का होतं, त्याची लक्षणे कोणती आहेत, त्याचं निदान कसं करायचं, त्याची चिकित्सा पद्धती कोणती आहे, त्याचे घरेलू उपाय कुठले आहेत आणि शेवटी त्याचा प्रतिबंध कसा करायचा, याविषयी आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्वांना माझी विनंती आहे, यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारी बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून नवीन माझे नवनवीन अपलोड्स सर्वात आधी तुम्हाला येतील. चला व्हिडिओ सुरू करूया. अपचन. अपचनाला इंग्लिशमध्ये इनडायजेशन, हिंदीमध्ये अपच असंही म्हणतात. या अपचनाची कारणे कोणते? अकाळी, अवेळी, अतिमात्रेमध्ये आहाराचं सेवन करणे, दिवसा जेवणानंतर लगेच झोपणं, अति जड पदार्थांचं सतत सेवन करणं, तसेच मैद्याचे पदार्थ, बेकरी प्रॉडक्ट्स यांचं सतत सेवन करणं ही प्रमुख अपचनाची कारणे आहेत. अपचनाची प्रमुख लक्षणे कोणती आहेत? सर्वप्रथम भूक न लागणे, तोंडाला आंबट चव पडणे, पोट भरण्यासारखे वाटणे किंवा पोटामध्ये गॅस निर्माण होणे, यासारखी प्रमुख लक्षणे या व्याधीची आहेत. अपचनाचं निदान त्याच्या लक्षणावरून करतो. याच्या उपचार पद्धतींमध्ये सर्वप्रथम आधुनिक शास्त्रामध्ये स्मितकोन नावाचे सिरप्स वापरले जातात, तसेच डायजेस्ट एन्झाइम्स लाईक्स व्हिटॅमिन सी, चारकोल, पॅपाइन्स यासारख्या एन्झाइम्सचा या ठिकाणी वापर केला जातो. आयुर्वेदिक उपचार पद्धतींमध्ये सुंठी चूर्ण, आंबाचक रस, तसेच शंखवटी यासारख्या द्रव्यांचा, यासारख्या वटींचा या ठिकाणी वापर केला जातो. अपचनाचे घरगुती उपायांमध्ये सर्वप्रथम आल्याचा हा सर्वात चांगला वापर अपचनामध्ये होऊ शकतो. आल्याचा आलेपाक करून आपण वापर करू शकतो, तसेच आल्यापासून सुंठी म्हणजेच आले दुधात उकळून सुकवून जे तयार होतं त्याला सुंठी असं म्हणतात. या सुंठीचं चूर्ण दुधामध्ये एक चमचा मिक्स करून दररोज सकाळ संध्याकाळ घेतलं तर अपचन, गॅस, पोट जड होणे, पोट साफ न होणे यासारखी सर्व लक्षणे नाहीसे होतात. अपचनाचा प्रतिबंध खालीलप्रमाणे करायचा आहे. सर्वप्रथम अकाळी, अवेळी, अतिमात्रेमध्ये आहाराचं सेवन करायचं नाही. दिवसा जेवल्यानंतर 2 तासापर्यंत तरी झोपणे टाळावे. तिसरं आहे अति जड पदार्थ, मैद्याचे पदार्थ, बेकरी प्रॉडक्ट्स खाणं टाळावे. रात्री जागरण करणं टाळावं आणि भूक लागल्यानंतरच जेवणाचं सेवन करावं.